हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ समित। माझे नाव जतीन सिंह प्रताप सिंह गौड। मी मिरज उपासना केंद्रातून आहे। माझा अनुभव असा आहे की मी डिग्रीला असताना मला एक कोडिंग लँग्वेज सी म्हणून कोडिंग लँग्वेज आहे आणि ह्यात मी ह्या सब्जेक्टमध्ये मी खूप वीक होतो आणि जे महागडे क्लासेस लावून माझे जे मित्र होते ते मला आदल्या दिवशी रात्री मला त्यांनी थोडं गाईड केलं होतं की हे पेपरचं असं आहे तसं आहे म्हणून हे शिकवलं होतं त्यांनी मला। आणि मग दुसऱ्या दिवशी मी पेपर देत असताना माझी आई मला बापूंच्या पेनमधून ते उदित द्यायची, मग ते मी पेपर लिहित असताना थोडंसं म्हणजे पेपरमध्ये हे केलं होतं उदित ठेवली होती आणि पेपर मी लिहित होतो आणि मला जे मित्रांनी शिकवलं होतं ते मला म्हणजे सांगावं म्हणजे मला कळलंच नव्हतं ते काय लिहायचं म्हणून आणि ते प्रश्नांचं आणि माझ्या उत्तरांचं काहीच कनेक्शन नव्हतं। ते थेरीचं सब्जेक्ट असेल तर मी काहीतरी थापा पण मारू शकतो आपण, पण ते कोडिंग लँग्वेज होतं मला ते काहीच जमत नव्हतं। पण जेव्हा ते हे बोर्डचं पेपर होतं माझं आणि जेव्हा रिझल्ट आलं त्या दिवशी हे कळालं की मी त्या पेपरमध्ये पास आहे आणि जे मला शिकवले होते ते सगळे माझे दोन तीन मित्र होते ते फेल झाले त्या पेपरमध्ये आणि ते मला चिडवत होते की तू काहीतरी म्हणजे पार्शलिटी केलंयस का काय म्हणून। मग बापूंनी प्रवचनमध्ये असं सांगितलं होतं की मी माझ्या भक्तांसोबत नक्कीच पार्शलिटी करेन म्हणून, ते माझ्यासोबत झालं। आणि शाळेत असतानाचा पण म्हणजे अनुभव, मी प्रायमरी स्कूलमध्ये होतो त्यावेळी आमची टीचर खूप स्ट्रिक्ट होती, मग ते होमवर्क माझं झालं नव्हतं आणि ते होमवर्क वगैरे झालं नसेल तर टीचर खूप भयानक मारायची ते। मग ते असं झालं की अनुसयोत्री संबोधो हे मी जप करत होतो आणि जसं जसं टीचर जवळ येत होती मी ते जप एकदम फास्ट करत होतो आणि ते सगळ्यांना टीचर मारत वगैरे येत होती, माझ्याजवळ आले, माझं पण होमवर्क झालं नव्हतं, मी बापूंना सांगत होतो मला प्लीज म्हणजे असं हे एक्सक्यूज करा म्हणून, ते टीचरला मी अदृश्य असल्यासारखं मला त्यांनी स्किप केलं आणि माझं जे बेंच पार्टनर होतं ते त्याचं पण होमवर्क झालं नव्हतं त्याला पण म्हणजे चोपलं तिला आणि मग ते मला स्किप केल्यासारखं मला टीचर माझं होमवर्क विचारलं नाही, ते बाकी सगळ्यांना विचारत होते। मग ते टीचर पुढे जात असताना मित्र मला विचारला अरे तुझं विचारलेच नाही, मी म्हणलं तुझं झालं ना गबस म्हणलं। मग ते अशारूपी बापूंचे पदोपदी मला व माझ्या कुटुंबाला अनुभव येत असतात, त्यापैकी माझा हा एक छोटासा अनुभव होता। हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ समित।